तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आज वर्षाला जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रम लासलगा येथून साक्षी ही अनाथ मुलगी रितसर कागदपत्र करून शुभाजी विस्पुते व सौ मानसी विस्पुते यांना 2 फेब्रुवारी 2020 रोजी दत्तक दिली व आज त्याच दिवशी विस्पुते परिवाराने साक्षीचा वाढदिवस अनाथ आश्रमातील मुलांमध्ये साजरा केला। श्री शिवाजी व मानसी यांच्या संसार वेळीवर 2 मुले 1 अंश 1 रीश असे 2 मुले, परंतु मुलगी नाही। शिवाजी व मानसीला आपला संसार अधुरा वाटू लागला, परंतु 15 वर्षापासून विस्पुते परिवार अनाथ मुलींचे लग्न किंवा काहीही कार्यक्रम आश्रमात असले की धावपळ करायचे। एक दिवस आश्रमीय सचिव दिलीप गुंजाळ सर यांच्या जवळ शिवाजी व मानसी सहज बोलले, आम्हाला एक मुलगी दत्तक पाहिजे। व लगेच गुंजाळ सर यांनी सांगितले, सर्व कागदपत्र द्या, त्यांनीही दिले। व आज साक्षीला आई मानसी, वडील शिवाजी, मामा राकेश सोनवणे, मामी सोनल सोनवणे, आजोबा सावळीराम विस्पुते, आजी शैला विस्पुते, आजोबा संदेश दंडगव्हाळ, आजी प्रतिभा सोनवणे व 2 भाऊ अंशू परीश वारीवार लाभला। वाढदिवसानिमित्ताने अनाथ आश्रमातील मुलांना गोड जेवण, शालेय साहित्य दान केले। साक्षीला आश्रमीय व्यवस्थापिका संगीता गुंजाळ व श्रीमती संगीता शंकर सोनवणे यांच्या हस्ते औक्षण करून ड्रेस देण्यात आला। मानसी विस्पुते यांनी आश्रमीय मुलींना हळदी कुंकू लावून पूजन केले व केक कापण्यात आला। साक्षी दिदीला अनाथांचे नाथ परमपूज्य स्वामी वासुदेवनगिरी गुरु मौनगिरी महाराज यांनीही शुभ आशीर्वाद दिले। यावेळी आश्रमीय संचालक सचिव दिलीप बाबूराव गुंजाळ सर यांनी अधिक माहिती दिली। मागील वर्षी 3/2/2020 रोजी श्री शिवाजी सावळेराम विस्पुते व सौ मानसी शिवाजी विस्पुते यांना 2 मुले होते आणि मुलगी नव्हती। आणि तसा शिवाजी विस्पुते यांचा परिवार गेल्या अनेक वर्षापासून अनाथ मुलांच्या अनेक कार्यामध्ये सहभाग संमिश्र असतो आणि 2 मुलं असल्या कारणाने त्यांना मुलगी नाही, परिवार अधुरा होता। आणि त्यांनी सहजासहज माझ्याशी संपर्क साधला की सर मला 2 मुलं आहे, मुलगी नाही आणि मला मुलीची खूप आवश्यकता आहे। त्यानिमित्ताने मी स्वतः त्यांना सांगितलं, मी तुला आपल्या संस्थेमार्फत मुलगी देतो आणि क्वार्टर थ्रो त्यांना कागदपत्र सांगितले। त्यांनी सर्व कागदपत्र या ठिकाणी पुरे केले आणि त्यांना क्वार्टर थ्रो त्यांना मुलगी दत्तक देण्यात आली। आणि आज खऱ्या अर्थाने शिवाजी भाऊचा परिवार जो अपुरा होता तो पुरा झाला आणि आजच्या दिवसाला ती मुलगी दिली म्हणून शिवाजी भाऊनी याच अनाथ आश्रमामध्ये याच मुलांमध्ये त्या मुलीचा सुंदर असा वाढदिवस या ठिकाणी संपन्न केला। अनाथ मुलांना गोडधोड जेवण दिलं, मुलांना शालेय साहित्य दिले आणि शिवाजी भाऊचा सर्व मित्र परिवार नातेवाईक आप्ता इष्ट या ठिकाणी आलेत। त्यांनीही समाधान व्यक्त केलं की खरोखर की या विस्पुते जोडप्याने एक अनाथ लेकराला आपलंस केलं आणि दत्तक घेऊन तिला मातृपितृ छत्र दिलं। म्हणून मी या विस्पुते परिवाराचं अनाथ आश्रम सचिव नात्याने खूप खूप आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। यावेळी रुपेश पवार, बाळू यशवंते, बापू घुमरे, अविनाश सूर्यवंशी, आशुतोष सूर्यवंशी, सचिन दगडे, संतोष दिंडोरकर, सुभाष कदम, सचिन राऊत, बंडू कुमावत, वैभव वातोडे, ऋषिकेश जोशी, भावेश जाधव, राम दिंडोरकर, सूरज पवार, अण्णा शिंदे, बाळू जाधव, परमपूज्य साईनंदगिरी महाराज, आश्रमीय व्यवस्थापिका संगीता गुंजाळ, आश्रमीय संचालक सचिव दिलीप बाबूराव गुंजाळ सर, तसेच अनेक स्तरांवरील मान्यवर मित्रपरिवार उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र जाधव, लासलगाव।